आता आपण ई ब्लॉक एलिमेंट्स मध्ये 16, 17 अँड 18 ग्रुप एलिमेंट्स यांच्यावर फोकस करून राहिलेला. तर हे जे ग्रुप एलिमेंट्स आहे यांच्या प्रॉपर्टीज पाहा लागलो आपण, केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीज पाहत असताना आज आपण रिएक्शन्स विथ हॅलोजन ऍटम्स म्हणजे यांची रिएक्टिव्हिटी पहिल्यांदा बघा, लक्षात ठेवायचं आहे, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन ऍटम्स, टुवर्ड्स हायड्रोजन सॉरी हॅलोजन्स, रिएक्टिव्हिटी टुवर्ड हॅलोजन्स आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. आता हॅलोजन्स म्हटलं की फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन यांच्यासोबत आपण यांची रिएक्शन्स करणार आहोत, ठीक आहे. आता यांची जेव्हा रिएक्टिव्हिटी पाहणार आहोत हॅलोजन सोबत, तर सुरुवातीला आपण 16 ग्रुप एलिमेंटची रिएक्टिव्हिटी समजून घेणार आहोत. 16 ग्रुप एलिमेंट्स जे आहे यांनाच आपण ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो किंवा चाल्कोजन म्हणत असतो. कोणते एलिमेंट्स म्हणतो आपण? ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतो किंवा यालाच चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणतात. ओर फॉर्मिंग एलिमेंट्स असल्यामुळे चाल्कोजन फॅमिली म्हणतो. यामध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम असे एलिमेंट्स आहे. तर आपल्याला ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम, पोलोनियम रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे आपण त्यांची स्टडी जास्त करत नाही. तर आता यांची रिएक्शन्स कोणासोबत पाहणार आहोत आपण? हॅलोजन सोबत, आहे की नाही. तर हे जे 16 ग्रुप एलिमेंट आहे ते हे लार्ज नंबर ऑफ हॅलाइट्स तयार करत असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स असतात, आहे की नाही, दे फॉर्म डिफरंट टाईप ऑफ हॅलाइट्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ हॅलाइट्स. आता हे डिफरंट टाइप्स ऑफ हॅलाइट्स का तयार करतात हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला समजला पाहिजे. आपण जर यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो म्हटलं, बघा लक्षात ठेवायचं आहे काय यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण यांचं पाहिलं तर ते आहे NS2 NP4, म्हणजे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे, है की नाही. तर हे दुसऱ्या सोबत कंपाऊंड करत असताना, म्हणजे हे जे एलिमेंट आहे दुसऱ्या सोबत कंपाऊंड करत असताना, एक तर हे +2 ऑक्सिडेशन स्टेट वाले, एक तर +4 वाले आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट वाले हॅलाइट्स तयार करतात. कारण हॅलाइट्स यांच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो ऑक्सिजन सोडून. हे जे एलिमेंट्स आहे यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हॅलोजन पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळं हे हॅलोजन्स यांच्याकडून इलेक्ट्रॉन्स काय करतील, यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून काय करतील, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे हॅलाइट्स आहेत तर यांची आउटर मोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात येईल. पी मध्ये एस मध्ये 2 आहेत, आहे की नाही, आणि पी मध्ये 1 2 3 4, आणि यांच्या समोर डी ऑर्बिटल असते वॅकंट. कोणती असते? डी ऑर्बिटल, जी ऑक्सिजन पशी नसते, लक्षात ठेवा अशा प्रकारे यांच्या पशी. तर त्याच्यामुळं हे जेव्हा दोन इलेक्ट्रॉन शेअर करतील दोन फ्लोरिन, तर हे डायफ्लुराईडही बनू शकतात, आहे की नाही. तर डायफ्लुराईड बनू शकतात म्हणजे मी ई हा या एलिमेंट साठी घेतो आणि एक्स हे हॅलाइट साठी घेतो, त्याच्यामुळं हे डायहॅलाइट्स तयार करू शकतात. हे टेट्रा हॅलाइट्सही करू शकतात. टेट्रा हॅलाइट साठी त्यांना एक इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड स्टेट मध्ये न्यावं लागेल, म्हणजे एस पी थ्री डी टाईपचं हायब्रिडायझेशन. तर हे टेट्रा हॅलाइट्सही बनवतात आणि त्यानंतर इथचा एक इलेक्ट्रॉन समोर प्रमोट करून 6 बॉन्डिंग करू शकते, ते अनपेड इलेक्ट्रॉन्स करू शकते, म्हणून ई एक्स 6 या टाईपचे हे हॅलाइट्स बनवत असतात. बघा एकदा पुन्हा समजावून सांगतो, हे पूर्ण क्लिअर करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण 16 ग्रुप एलिमेंट्स म्हणजेच ऑक्सिजन फॅमिली, बघा लक्षात ठेवायचं, 16 ग्रुप एलिमेंट्स, या एलिमेंटचे आपण काय पाहणार आहोत? हॅलाइट्स पाहणार आहोत. 16 ग्रुप एलिमेंटचे आपण काय पाहणार आहोत? हॅलाइट्स, म्हणजे हॅलोजन सोबतचे कंपाऊंड्स, एक्स टू सोबतचे कंपाऊंड्स पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा यांचे हॅलाइट्स कोणत्या कोणत्या टाईपचे 16 ग्रुप एलिमेंट्स तयार करू शकतात. तर 16 ग्रुप गिव्ह लार्ज नंबर ऑफ हॅलाइट्स, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे जे 16 ग्रुप एलिमेंट्स असतात हे काय करतात?
लार्ज नंबर ऑफ हॅलाइड्स तयार करत असतात. लार्ज नंबर ऑफ हॅलाइड्स. आता हे हॅलाइड्स कोणत्या प्रकारचे करतात? जसं या ग्रुपसाठी आपण ई हा एलिमेंट घेतो ग्रुपसाठी, आणि हॅलोजनसाठी आपण एक्स घेतो. तर हा डायहॅलाइड्स तयार करू शकतात, हे टेट्रा हॅलाइड्स तयार करू शकतात, आणि हे हेक्झा हॅलाइड्सही करू शकतात. आता आपल्याला हे समजलं पाहिजे की हे डायहॅलाइड्स, टेट्रा हॅलाइड्स आणि हेक्झा हॅलाइड्स का तयार करू शकतात. तर हे याचं पूर्ण आन्सर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स वर येते. बघा लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स. त्याआधी आपल्याला हे समजलं पाहिजे की ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम हे जे एलिमेंट्स आहेत, तर या सल्फर पासून तर पोलोनियम पर्यंत यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या हॅलोजन ऍटम पेक्षा लेस असते. ऑक्सिजनचीच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यांच्यापेक्षा जास्त असते, फक्त फ्लुरिन सोडून. ठीक आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असते आउटर मोस्ट NS2 NP4, आणि यांच्यामध्ये ND ऑर्बिटल वॅकंट असते. म्हणजेच जेव्हा हे बॉन्डिंग करणार आहे हॅलोजन सोबत, तर हे NS मधले ही इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करू शकतात, आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या NP मधले ही इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करू शकतात 1, 2, 3 आणि 4, आणि ND यांच्यापाशी वॅकंट ऑर्बिटल असते ऑक्सिजन सोडून. ऑक्सिजन पाशी डी ऑर्बिटल अवेलेबल राहत नाही. तर अशा प्रकारे हे डी ऑर्बिटल 5 असतात, ND ऑर्बिटल्स. ठीक आहे, आता जेव्हा हे दोनच हॅलोजन सोबत कंबाईन होतील तर एक एक इलेक्ट्रॉन यांच्यासोबत ते शेअर करतील, जे 1s आणि 3p अशा टाईपचं याचं हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3, है की नाही? हे 1s आणि हे 2p. आता ज्यावेळेस हे कोणत्या टाईपच्या हॅलाइड्स तयार करतील? टेट्रा हॅलाइड्स तयार करतील. त्यावेळेस s मधला इलेक्ट्रॉन्स तर ऍज इट इज राहील, पण या p मधला एक इलेक्ट्रॉन्स, ते जे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे हा वाला, ते प्रमोट करतील हायर ऑर्बिटल मध्ये. एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी डी ऑर्बिटल मध्ये प्रमोट केला, है ना, तर डी ऑलरेडी आपल्यापाशी 5d ऑर्बिटल वॅकंट आहेत, है ना, तर एक इथे प्रमोट केलाय, तर एक s 3p आणि 1d या टाईपचं हायब्रिडायझेशन होईल. ज्यावेळेस त्यांचं एक्स म्हणजे टेट्रा हॅलाइड्स बनवतील ते, त्यावेळेस sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन राहील यांचं. त्यावेळेस यांचं हायब्रिडायझेशन राहील sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. आणि ज्यावेळेस ते हेक्झा हॅलाइड्स तयार करतील, तर त्यावेळेस तो s मधला ही जो पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे तो अनपेअर्ड होईल, तो वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये प्रमोट केला जाईल. बघा, हे थोडस टेक्निकली पहिल्यांदा समजून घ्या. 1, 2, 3 आणि या डी मध्ये आता 2 इलेक्ट्रॉन्स येतील. बरोबर आहे, डी ऑर्बिटल जे आपल्या पाशी वॅकंट ऑर्बिटल्स आहेत, तर यांच्यामध्ये 1 आणि 2 अशा प्रकारे 1s 3p आणि 2d म्हणजे sp3d2 टाईपचा हायब्रिडायझेशन तयार होईल. म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स, हे कंपाऊंड तयार होतील हॅलाइड्स, तर यांचं हायब्रिडायझेशन राहील sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो सर्वात पहिल्यांदा? तर हे या टाईपचे हॅलाइड जे बनवत असतात, तर 1 by 1 प्रत्येक, यामध्ये जे आपण ई घेतलेलं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जे ई घेतलेलं आहे, तर हे ई काय आहे? आपलं हे आपलं सल्फर, सेलेनियम किंवा टेलुरियम हे टाईपचे एस ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. क्लिअर झालं? आता यांचे जे हॅलाइड्स आहेत ते 1 by 1 आपण समजून घेऊ. पहिले जे हॅलाइड्स आहे आपण हेक्झा हॅलाइडच्या विषयी पाहू. जे यांचे हेक्झा हॅलाइड्स आहेत तर त्याच्यावर फोकस करू आपण. हेक्झा हॅलाइड्स, आता हे जेव्हा हेक्झा हॅलाइड्स तयार करतात तर नेमकं यांचं हायब्रिडायझेशन आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, है की नाही? तर हे हेक्झा हॅलाइड्स तयार करण्यासाठी यांना 6 बॉन्ड तयार करावे लागते, आणि ही पॉसिबिलिटी फक्त फ्लुरिनची आहे. तर सर्वात पहिल्यांदा जी रिएक्टिव्हिटी आहे, बघा लक्षात ठेवायची आहे, कोणाची? रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स. तर हॅलोजन मध्ये सर्वात जास्त रिएक्टिव्हिटी हॅलाइड्स तयार करण्याची कोणाची आहे? फ्लुरिनची, नंतर क्लोरिनची,
नंतर ब्रोमीनची आणि सर्वात कमी आयोडीनची. ठीक आहे, त्याच्यामुळं जे हेक्साहॅलाइड्स आहे ते ओनली फ्लुराइड्स तयार करू शकतात. कोण तयार करू शकतात? फ्लुराइड्स. त्याचं कारण असते की हे जे आयोडीन असतो तो लार्जर साईजचा असतो, आणि लार्जर साईज जर असेल तर हिंडरन्स तयार होत असते, आणि म्हणून यांचे फक्त छोट्या साईजवाले फ्लुरिनस यांच्यासोबत हेक्सा फ्लुराइड तयार करतात. ओनली फ्लुराइड्स आर फॉर्म, फक्त फ्लुराइड्सच यांच्यामध्ये तयार होणार आहे, ब्रोमाइड किंवा आयोडाइड बनणार नाही बिकॉज ऑफ स्टरिक हिंडरन्स. त्याच्यामुळं सल्फर आणि फ्लुरिनचं डायरेक्ट कॉम्बिनेशन असून सल्फर हेक्सा फ्लुराइड मोस्ट स्टेबल हे आहे. ठीक आहे, त्यानंतर सेलेनियम हेक्सा फ्लुराइड आणि त्याच्यानंतर टेलुरियम हेक्सा फ्लुराइड असे हे हेक्सा फ्लुराइड्स बनू शकतात. आउट ऑफ दिस सल्फर हेक्सा फ्लुराइड्स आर एक्सेप्शनली स्टेबल. हा एक्सेप्शनली स्टेबल फ्लुराइड आहे. कसं आहे? स्टेबल फ्लुराइड्स आहे, बरोबर आहे. त्यानंतर कोणत्याही फ्लुराइडचं तुम्हाला हायब्रिडायझेशन जर विचारलं, ऍक्च्युली यामध्ये जे फ्लुराइड्स आहे हे कलरलेस गॅस आहेत. काय आहेत हे? कलरलेस गॅस आहेत, आणि म्हणून आपण सांगतो की हे जे हेक्सा फ्लुराइड्स आहे दे आर कलरलेस गॅसेस. दे आर कलरलेस गॅसेस, हे कलरलेस गॅसियस फॉर्म मध्ये असतात. त्यानंतर यांचं महत्वाचं असतं की आपल्याला हेक्सा फ्लुराइडचे हायब्रिडायझेशन विचारतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हायब्रिडायझेशन यांचं कोणाचंही हायब्रिडायझेशन जरी विचारलं तर हे आता आपण इथे समजावून सांगितलेलं आहे. तर SF6 असू द्या, सेलेनियम हेक्सा फ्लुराइड असू द्या आणि टेलुरियम हेक्सा फ्लुराइड असू द्या. आपण हायब्रिडायझेशन साठी एक शॉर्टकट फॉर्म्युला वापरत असतो, हा V+M आहे की नाही. व्ही म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स आणि एम मीन्स मोनोव्हॅलंट आयटम. मोनोव्हॅलंट आयटम मध्ये आपण फक्त हायड्रोजन आणि हॅलोजनच घेत असतो, तर इथे हॅलोजन्स आहेच. तर हे सेलेनियम ही 6 ग्रुप्स आहे, सल्फर ही 6 ग्रुप्स आहे आणि टेलुरियम ही 6 ग्रुप्स आहे, म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स तर 6 आहे. नंबर ऑफ मोनोव्हॅलंट आयटम बी 6 आहे. एच इज इक्वल टू हाफ, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहे, मोनोव्हॅलंट आयटम ही 6 आहे, म्हणजे एच इज इक्वल टू काय येणार आहे? 6, आणि 6 म्हणजे 1s 3p, हे झाले 4, आणि 2d म्हणजे 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल, sp3d2 हायब्रिडायझेशन. त्याच्यामुळे या सर्वच हेक्सा फ्लुराइडचं हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. आणि या टाईपचं हायब्रिडायझेशन जर असेल तर नॅचरली यांची जी जॉमेट्री असेल, यांचा जो शेप असेल तो कसा राहणार आहे, है ना. तर त्यामुळं यांचा जो शेप किंवा जॉमेट्री असेल ते असेल ऑक्टाहेड्रल. कसं राहणार आहे? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असेल. मी आता सांगितलंय की SF6 एक्सेप्शनली स्टेबल आहे ड्यू टू द स्टरिक हिंडरन्स, है ना. आणि स्टेबिलिटी ऑफ हॅलाइट डिक्रीजेस. आपण हॅलाइटची जी स्टेबिलिटी असते, सर्वात जास्त स्टेबल हे फ्लुराइड्स असतात. काय असतात? फ्लुराइड्स असतात. म्हणून फ्लुराइड्स जे असतात हे मोस्ट स्टेबल असतात स्टेबिलिटी ऑर्डरनुसार. जर तुम्ही स्टेबिलिटी ऑर्डरचा विचार केला तर फ्लुराइड्स आर मोर स्टेबल देन क्लोराइड्स, देन ब्रोमाइड्स, आणि सर्वात लेस स्टेबल कोणते राहते? आयोडाइड्स. आता जेव्हा आपण हेक्सा फ्लुराइडचं हायब्रिडायझेशन काढतो तर सल्फरचं जर आपल्याला स्ट्रक्चर काढायचं असेल तर असे 4 सल्फर इथे राहील, sp3d2 हायब्रिडायझेशन, आणि अशा प्रकारे हा याची जॉमेट्री राहणार आहे, म्हणजेच शेप राहणार आहे. आणि या सल्फरचा जो हायब्रिडायझेशन राहील सेंट्रल सल्फर आयटमचा, ते राहणार आहे sp3d2 हायब्रिडायझेशन. हे झाली ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, आणि या सल्फरचा हायब्रिडायझेशन राहील sp3d2. तर आपल्याला परीक्षेतनी यांचा हायब्रिडायझेशन वर क्वेश्चन विचारू शकते. विच ऑफ द फॉलोइंग हेक्सा हॅलाइड इज मोस्ट स्टेबल, तर तो कोण आहे? सल्फर हेक्सा हॅलाइड. त्याच्यामुळे याच्यावर जे क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे ते आहे यांची हायब्रिडायझेशन, म्हणजे ह्या हेक्सा हॅलाइडचं
हायब्रिडायझेशन वर क्वेश्चन विचारल की यांचे कोणत्या टाइपचे हायब्रिडायझेशन यांच्यामध्ये आहे. हायब्रिडायझेशन नंतर त्यांची ज्योमेट्री कशी आहे. ज्योमेट्री म्हणजेच त्यांच्यामधलं त्याचं स्ट्रक्चर ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री आहे. आणि यामध्ये एक्सेप्शनली स्टेबल कोण आहे, स्टेबल हॅलाइड्स कोणता आहे याच्यातला, तर सल्फर हेक्सा हॅलाइड्स. हे तीन महत्वाचे क्वेश्चन्स या हेक्सा हॅलाइड्स वर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता नेक्स्ट हेक्सा हॅलाइड झाल्यानंतर आपण टेट्रा हॅलाइड्स पाहू. 16 ग्रुप एलिमेंटचे बघा लक्षात ठेवायचं आहे. 16 ग्रुप एलिमेंटचे आपल्याला नेक्स्ट कोणते पाहायचे आहे, तर टेट्रा हॅलाइड्स पाहायचे आहे. टेट्रा हॅलाइड्स म्हणजेच EX2, EX4 या टाईपचे. आता या टाईपचं हायब्रिडायझेशन मी आत्ताच याच्या आधी समजावून सांगितलं होतं, तरी एकदा समजावून सांगतो. NS2, NP4 या टाईपचं तर आपलं राहणारच आहे. NS2, NP4 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि ND0. एस मध्ये आपल्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, कोणताही टेट्राहॅलाइड असो का कोणताही असो. त्याच्यानंतर पी ज्या असतात आपल्या, त्या पी किती आहेत, 3 ऑर्बिटल्स आहेत. PX, PY, PZ यांच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4. आणि आपली जी डी ऑर्बिटल्स आहे, ते डी ऑर्बिटल 5 ऑर्बिटल्स आहे यांच्यामध्ये, बरोबर आहे. सध्या ती वॅकंट आहे. हे NP4 आपली आणि हे NS2. पण आता सध्या दोनच अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे, आपल्याला 4 बॉन्ड पाहिजे. त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन्स इथे प्रमोट होईल आणि आपलं एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तयार होईल बिफोर फॉर्मेशन ऑफ टेट्राहॅलाइड्स. आहे की नाही, हे जे सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे, हे जेव्हा यांचे हॅलाइड्स बनवतील तेव्हा आपल्याला 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहिजे. त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन्स या वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये काय केलं जाईल, प्रमोट केल्या जाईल. काय केलं जाईल, प्रमोट केल्या जाईल. आता यांच्यापाशी 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स तयार झाले, त्याच्यामुळे 4 फ्लुराईड्स, म्हणजे फ्लुराईडची टेंडन्सी मोर असते, म्हणून 4 फ्लुराईड्स यांच्यासोबत काय करतील, बॉन्डिंग करतील. आणि म्हणून यांचा हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, SP3D टाईपचा हायब्रिडायझेशन राहील. म्हणून आपण कोणताही EX4 टेट्राहॅलाइड असेल तर यांचा हायब्रिडायझेशन जर विचारलं असेल आपल्याला, तर हायब्रिडायझेशन कोणतं राहणार आहे यांचं, SP3D टाईप ऑफ हायब्रिडायझेशन असते. आणि SP3D टाईपचं हायब्रिडायझेशन असेल तर त्याचा एक्सपेक्टेड शेप किंवा त्याची ज्योमेट्री जी असते ते असणार आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. काय राहणार आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता हे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल म्हणजे एक्झॅक्टली काय आहे की नाही, ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे हा सेंट्रल ऍटम असेल ई, हे ट्रायगोनली 3 हॅलाइड अटॅच असेल आणि अबव अँड बिलो असे असतील. पण ऍक्च्युली काय होते की याच्यात मी एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. कुठं आहे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, लक्षात आले का तुम्हाला, हे वाले इलेक्ट्रॉन्स हायब्रिडायझेशन मध्ये जे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात आपल्यापाशी अशा, त्या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, बाकी 4 बॉन्डिंग पेअर आहे. एक लोन पेअर आहे आपलं हायब्रिडायझेशन SP3D आहे ना, एक एस, 3 पी आणि एक डी. तर याच्यामध्ये 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे आणि एक पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. हा जो पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे हा वाला आहे तो नॉन बॉन्डिंग मध्ये राहील आणि बाकीचे 4 हॅलाइड्स याला अटॅच असेल. आणि याचा ओरिजिनल शेप सी सॉ शेप येईल. काय येईल, याचा सी सॉ शेप येईल बिकॉज ऑफ 1 नॉन बॉन्डिंग पेअर. एक्सपेक्टेड होता ट्रायगोनल बायपिरॅमिडल, पण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑल दी टेट्राहॅलाइड्स आर सी सॉ शेप. यांचा शेप कोणता असते, सी सॉ शेप राहते. तर यांच्यामध्ये आपण यांचे जर टेट्राहॅलाइड्स पाहिले तर आपल्याला सल्फरचा टेट्राफ्लुराइड्स आहे की नाही, त्यानंतर सेलेनियमचा टेट्राफ्लुराइड, टेलुरियमचा टेट्राफ्लुराइड्स आणि अशा प्रकारे, आणि टेलुरियमचा टेट्राफ्लुराइड्स अशा प्रकारे. फ्लुराइड हे मोर स्टेबल असतात बिकॉज ऑफ द स्मॉलर साईज, आहे की नाही, अशा प्रकारे. लक्षात आलं,
तर तुम्हाला याचा शेप किंवा याचं हायब्रिडायझेशन हमखास विचारू शकते. तर त्यासाठी आपण एक शॉर्टकट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय. तर कोणाचंही हायब्रिडायझेशन जर आपल्याला विचारलं तर हे पाठ करून सांगायचंच नाही, हा वाला फॉर्म्युला वापरायचा. एच इज इक्वल टू हाफ व्ही प्लस एम न्यूट्रल मॉलिक्युलसाठी. आता एस एफ फोरचं आपल्याला हायब्रिडायझेशन जर काढायचं असेल तर याच्यात नाही टाका किंमत हाफ. व्ही म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, हा सिक्स्थ ए ग्रुपचा मेंबर आहे म्हणून याच्या व्हॅलन्स मध्ये सिक्स इलेक्ट्रॉन्स आहे की नाही. हे जे आपण इलेक्ट्रॉन्स पाहतो हे किती इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यापाशी, सिक्स व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे सिक्स प्लस मोनोव्हॅलेंट आयटम किती आहेत, हे चार हॅलोजन्स आयटम आहेत, फोर. सिक्स प्लस फोर टेन, टेन बाय टू मीन्स फाईव्ह येते. आणि फाईव्ह जर आन्सर येत असेल आपलं, काय येत असेल, फाईव्ह आन्सर येत असेल म्हणजे फाईव्ह हायब्रिड ऑर्बिटल, वन एस थ्री पी हे झाले फोर आणि एक डी, म्हणजे यांचं एस पी थ्री डी टाईप ऑफ हायब्रिडायझेशन राहील. एक्सपेक्टेड शेप राहणार आहे ट्रायगोनल बाय पिरेमिडल, बरोबर आहे. ट्रायगोनल बाय पिरेमिडल त्याचा एक्सपेक्टेड शेप राहील. पण यांच्यामध्ये एक लोन पेअर येत असल्यामुळे याचा शेप डिस्टॉर्टेड होते म्हणजे चेंज होते आणि याचा शेप सी सॉ शेप येत असते. त्यामुळे या सर्वांचा जर ज्योमेट्री विचारली असेल तुम्हाला तर एस पी थ्री डी टाईपचं हायब्रिडायझेशन आहे, कोणताही घ्या यांच्यामधला. आणि यांचं जर हायब्रिडायझेशन एस पी थ्री डी आहे आणि यांच्यामधला जो शेप आहे याचा ऍक्च्युअली तो आहे सी सॉ शेप, जसं आपण गार्डन मध्ये पाहतो सी सॉ है की नाही, तसा शेप आहे याचा. कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की हे झालं आपण याचे टेट्राहॅलाइड्स. आता आपण यांच्या डायहॅलाइड्स वर फोकस करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, 16 ग्रुप एलिमेंट जे आहेत तर या 16 ग्रुप एलिमेंट्स मधले डायहॅलाइड्स फोकस करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, डायहॅलाइड्स म्हणजे आपण त्याला ई एक्स टू असं लिहितो. आता कोणताही डायहॅलाइड्स असेल तर बेसिकली यांचा हायब्रिडायझेशन कसं आलं हे पहिले आपल्या ब्रेनमध्ये फिट्ट ठेवायचं आहे. यावरच क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते, यांची ज्योमेट्री आणि यांचं हायब्रिडायझेशन, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की आताच आपण आधीही समजून घेतलं होतं की यांची आउटर मोस्ट एन एस टू एन पी फोर आणि एन डी झिरो असं असते. एस मध्ये टू, ग्राउंड स्टेट मध्ये फोर इलेक्ट्रॉन्स एन पी मध्ये, है की नाही. आणि आता इथे आपल्याला टूज कोवेलंट बॉन्ड तयार करायचे आहे, त्याच्यामुळे टूज अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहे इथे, त्याच्यामुळे यांचा हायब्रिडायझेशन तयार होईल एस पी थ्री डी टाईपचं हायब्रिडायझेशन. फोर हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. आउट ऑफ दिस दी फोर हायब्रिड ऑर्बिटल टू आर नॉन बॉन्डिंग, दोन जशीच्या तशा नॉन बॉन्डिंग असतील आणि दोनच आपल्या बॉन्डिंग ऑर्बिटल असेल अनपेड इलेक्ट्रॉन्स, है की नाही. हायब्रिडायझेशन एस पी थ्री आहे पण दोन नॉन बॉन्डिंग आहे आणि दोन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळे जेवढेही डायहॅलाइड्स असतील ई एक्स टू, हे जेवढेही डायहॅलाइड्स असतील कोणाचे 16 ग्रुप एलिमेंटचे, सल्फर सेलेनियम टेलुरियम पोलोनियम यांचे, बरोबर आहे की नाही. तर हे जे डायहॅलाइड्स आहेत मग ते एक्झाम्पल मध्ये तुम्ही कोणताही घ्या डायहॅलाइड्स, सल्फर डायक्लोराइड है की नाही, त्याच्यानंतर सेलेनियम डायक्लोराइड, यांचे क्लोराईड सुद्धा स्टेबल राहतील कारण यांची साईज छोटी आहे, टेलुरियम डायक्लोराइड या टाईपचे. या सर्वांचं हायब्रिडायझेशन जर आपण विचारात घेतलं तर ते सर्वांचं हायब्रिडायझेशन राहील एस पी थ्री हायब्रिडायझेशन, या टाईपचं हायब्रिडायझेशन असणार आहे यांचं. आणि एस पी थ्री हायब्रिडायझेशन जर असेल, बरोबर आहे, तर यांचा एक्सपेक्टेड शेप राहणार आहे टेट्राहेड्रल. एक्सपेक्टेड शेप काय राहणार आहे, टेट्राहेड्रल राहील. पण हे टेट्राहेड्रल राहील का, नाही. जर हे सर्वच बॉन्डिंग पेअर असतील तर टेट्राहेड्रल राहिले असते. तर हा जो सल्फर आहे, एक एस पी थ्री, दुसरी एस पी थ्री, तिसरी एस पी थ्री आणि चौथी एस पी थ्री. आउट ऑफ दिस फोर एस पी थ्री टू आर नॉन बॉन्डिंग, यांच्यामध्ये दोन काय राहतात अशा नॉन बॉन्डिंग असतात आणि दोनच काय असणार आहे अशा बॉन्डिंग असणार आहे. त्याच्यामुळे याची जी ज्योमेट्री आहे एक्सपेक्टेड ज्योमेट्री होती टेट्राहेड्रल, पण याचा काय शेप येणार आहे, बेंड शेप येईल. काय येईल, बेंड शेप किंवा व्ही शेप येईल.
त्याचं कारण आहे की यांच्यामध्ये टू लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे आणि टू बॉन्ड पेअर आहे, म्हणजे दोनच बॉन्ड पेअर आहे. बॉन्ड पेअर जे म्हणतो आपण ते टू इलेक्ट्रॉन्स आहे आणि टू आहेत आणि लोन पेअर यांच्यामध्ये टू आहे. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण याच्यातनी या टाईपचं हायब्रिडायझेशन राहणार नाही. आता यांचे मोनोहॅलाइट जे असतात बघा लक्षात ठेवायचं, हे तर डायहॅलाइट झालं. मग तुम्हाला डायहॅलाइटचं कोणतंही हायब्रिडायझेशन जरी विचारलं असतं, काय विचारलं असतं हायब्रिडायझेशन, तर ते पाठ करून लिहायचंच नव्हतं. कोणताही डायहॅलाइट असो का मोनोहॅलाइट असो का कोणताही असो, याच्यासाठी हा वाला शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, व्ही प्लस एम. आता आपण तर सिक्स ए ग्रुपचाच अभ्यास करून राहिलो, त्याच्यामुळे व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन्स तर तुमचे सिक्स इलेक्ट्रॉन्सच राहणार आहे व्हीची किंमत. आणि मोनोव्हॅलंट आयटम आपल्या फॉर्म्युल्यात दिलेलं असते. सपोज मला जर सल्फर डायक्लोराईडचं हायब्रिडायझेशन काढायचं असेल तर हाफ हे व्ही काय सेंट्रल आयटमच्या व्हॅलन्शियल मधले इलेक्ट्रॉन्स म्हणजे सल्फरच्या ते राहणार आहे सिक्स. मोनोव्हॅलंट आयटम किती आहे टू, मीन्स 8/2. 8/2 मीन्स काय राहणार आहे फोर, आणि फोर हायब्रिड ऑर्बिटल असेल तर 1s आणि 3p म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन राहील. मग अशा प्रकारे सेलेनियम डायक्लोराईड टेलुरियम डायक्लोराईड या कोणाचंही हायब्रिडायझेशन आणि यांची ज्योमेट्री तुम्हाला एक्सप्लेन करता येते. आणि असे क्वेश्चन्स विचारले जात असतात आपल्याला. आपल्याला दिलेलं आहे एक फाइंड अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ SeF4 आणि ती क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू आपण. बघा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे यांच्यावर की फाइंड अँड ड्रॉ, काय म्हटलं गेलेलं आहे फाइंड अँड ड्रॉ, एकदम सोपे क्वेश्चन असतात. फाइंड अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कशाचं स्ट्रक्चर काढायचं आहे आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ SeF4 अँड SCl2. काहीच पाठ करायचं काम नाहीये. सर्वात पहिल्यांदा SeF4 चं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे तुम्हाला. तर असं जर असेल तर आपल्याला पहिल्यांदा तर पाठ करावं लागलं असतं की कसं आहे म्हणून. तर त्याच्यापेक्षा हा आपला फॉर्म्युला वापरायचा आहे, हा व्ही प्लस एम वाला शॉर्टकट वाला, आणि डायरेक्ट याचा हायब्रिडायझेशन लिहायचं आहे आपल्याला. हा सिक्स ग्रुपचा मेंबर आहे म्हणून व्हॅलन्स सेल मध्ये सिक्स इलेक्ट्रॉन्स आहे, फोर मोनो व्हॅलंट आयटम आहे 10/2, आणि 10/2 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे 5 म्हणजे sp3d टाईप. मग तुम्ही लिहिलं असतं की SeF4 हॅज sp3d टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. काय राहिलं असतं, टाईप ऑफ हायब्रिडायझेशन राहिलं असतं यांच्यामध्ये. हा वाला पहिले आपला आन्सर मध्ये राहिलं असतं. त्याच्यानंतर इट हॅज वन लोन पेअर, एक लोन पेअर अँड फोर बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स असते. That's why it has seesaw shape. कसं काय राहिलं असतं, seesaw shape राहिलं असतं किंवा स्ट्रक्चर राहिलं असतं. मग याचं seesaw स्ट्रक्चर काढून दाखवा लागत होतं तुम्हाला. हा आहे 1, 2, 3, 4 आणि 5 sp3d अशा 5 ऑर्बिटल राहील. आउट ऑफ दिस 1 इज लोन पेअर अँड 4 इल फॉर्म द बॉन्ड्स अँड दॅट इज द seesaw शेप. हे झालं याचा seesaw शेप. तर अशा प्रकारे आपण याचा शेप काढून दाखवला असता. बरोबर आहे. सेकंड याचा आन्सर देऊ आपण. आता हे झालं पहिल्याचा आन्सर SF4 चा. आता सेकंड याचा आन्सर पाहू इकडे. कोणाचं द्यायचं आहे आपल्याला सेकंड, जो याच्यावर विचारू शकते आपल्याला क्वेश्चन्स, तो आहे सल्फर डायक्लोराईड यांचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा हाफ व्ही प्लस एम. कोणताही चॅप्टर असू द्या हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्ही म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहे सल्फर मध्ये आणि 2 मोनोव्हॅलंट आयटम, 2 क्लोरीन असल्यामुळे 2 मोनोव्हॅलंट आयटम. त्याच्यामुळे 8/2 आणि 8/2 म्हणजे 4 आणि 4 हायब्रिड ऑर्बिटल असेल तर sp3 हायब्रिडायझेशन असेल. त्याच्यामुळे आपण यांचं हायब्रिडायझेशन सांगितलं असतं की sp3 हायब्रिडायझेशन, यांच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन राहिलं असतं हे पहिले सांगितलं असतं. त्यानंतर आता याच्यामध्ये 4 बॉन्ड पेअर पैकी 2 बॉन्ड पेअर दिसते म्हणून 2 लोन पेअर, यांच्यामध्ये 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स अँड 2 बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स राहिले असते. त्यामुळे याचा शेप थोडा चेंज झालेला असता आणि याचा शेप बेंड शेप कायला असतं, बेंड शेप आला असता, टेट्राहेड्रल नसता.
जसं सल्फर आहे सेंट्रल मध्ये, तर SP3, 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 SP3. पण आउट ऑफ दिस टू आर लोन पेअर, दोन काय राहिले असते यांच्यामध्ये, लोन पेअर राहिले असते आणि दोनच काय राहिले असते, बॉन्ड पेअर. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायक्लोराइड. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते, एकदम सोपं आहे. म्हणजे असं तुम्हाला कोणाचंही स्ट्रक्चर विचारू शकते किंवा त्याची ज्योमेट्री विचारू शकते, है ना. नेमकं तुम्हाला याच्यावर कोणते कोणते क्वेश्चन विचारले जाईल, तर हायब्रिडायझेशन आणि यांचं स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणून विचारलं जाईल. तर कोणताही फॉर्म्युला देऊ द्या, अजून एक फॉर्म्युला घेऊ ज्याचं आपण स्ट्रक्चर आणि हायब्रिडायझेशन ड्रॉ करून दाखवू. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेलेनियम हेक्साफ्लोराइड स्ट्रक्चर आणि हायब्रिडायझेशन ड्रॉ करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की शॉर्टकट वाला फॉर्म्युला हा यूज करायचा आहे, V+N. त्यामुळं हाफ व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहील यांच्या, 6, आणि मोनोव्हॅलेंट ऍटम आहे 6, म्हणजे 12/2 म्हणजेच काय होणार आहे, 6, आणि 6 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे SP3D हे झाल्या SP3 4 झाल्या आणि D2 म्हणजेच 6 झाल्या आता. तर अशा प्रकारे यांचं हायब्रिडायझेशन, म्हणून इट हॅज SP3D2 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, यांच्यामध्ये टाइप ऑफ हायब्रिडायझेशन असतं, या टाईपचं हायब्रिडायझेशन राहिलं असतं. आणि या टाईपचं हायब्रिडायझेशन आहे आणि सर्वच्या सर्व 6 बॉन्डिंग ऑर्बिटल आहे, त्याच्यामुळे याचा रेग्युलर ज्योमेट्री राहिली असती, ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर राहिलं असतं याचं, ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर, आणि ऑल आर बॉन्ड पेअर, 6 बॉन्ड पेअर राहिले असते याच्यातने. म्हणजेच हा जो सेलेनियम आहे त्यांच्या 1, 2, 3, 4, 5, 6 अशा ह्या 6 ऑर्बिटल बॉन्डिंग असत्या SP3D2. 1, 2, 3, 4 हे असे स्क्वेअर प्लेन मध्ये राहिले असते, बरोबर आहे, आणि सेलेनियमच्या. आणि दोन जे फ्लोरिन आहे ते अबव द प्लेन अँड बिलो द प्लेन, आणि यांचं ज्योमेट्री राहिली असती ऑक्टाहेड्रल, कारण 8 फेस येतात याला, म्हणून याला ऑक्टाहेड्रल असं म्हटलेलं आहे. बॉन्डिंग 6 असते पण फेस 8 येतात. तर अशा टाईपचे टिपिकल क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे जे हॅलाइड्स आहेत, तर ह्या हॅलाइड्स मध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की यांचे जे हॅलाइड्स आहे हे 4 टाईपचे असतात. EX2 डायहॅलाइड्स, EX4 टेट्राहॅलाइड्स आणि EX6 हेक्साहॅलाइड्स. हे डायहॅलाइडचं हायब्रिडायझेशन असते SP3, यांचं असते SP3D आणि याचं असते SP3D2 टाईपचं हायब्रिडायझेशन. यांचा ऑक्टाहेड्रल शेप असणार आहे, ऑक्टाहेड्रल. यांचा सी सॉ शेप राहणार आहे, कारण एक लोन पेअर असते यांच्यामध्ये. आणि यांचा बेंड शेप राहणार आहे, काय राहणार आहे, बेंड शेप किंवा व्ही शेप म्हणू शकतो आपण अशा प्रकारे. आणि जे हॅलाइटची स्टॅबिलिटी असते, स्टॅबिलिटी ऑफ हॅलाइट्स, हॅलाइटच्या स्टॅबिलिटीवर जर आपण फोकस केलं, तर यांचे जे फ्लोराईड्स असतात ते मोर स्टेबल असतात दॅन क्लोराईड्स, दॅन ब्रोमाइड्स अँड दॅन आयोडाइड्स. तर हे या प्रकारे आपल्याला समजून आलं पाहिजे, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये हॅलाइट्स ऑफ हॅलोजन्स, मोठा सेक्शन आहे, पुस्तकात जरी छोटा दिला असेल तरी, तर तो कम्प्लीट आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. तो आपल्या पुस्तकातने समोर दिलेला आहे, आपले जे बुक्स आहे त्याच्यातनी डिटेलमध्ये समोर दिलेला आहे, तो आपण इथेच कव्हर करणार आहोत पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये. आजचं हे लेक्चर पूर्ण ऐका, थोड्या वेळाने मी अपलोड करतो आपल्या चॅनलवर आणि मग पुन्हा तुम्ही ऐकू शकता. आणि यांच्यामधले मेन पॉइंट तुम्ही जे आहेत ते लिहून काढा, ठीक आहे.